सुरुवातीलाच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सूचकपणे वाक्य आपल्याला सांगितलं की गुणग्राहकता. आश्चर्यजनक गोष्ट आहे की ज्या देशामध्ये आपण बघतो की राशी भविष्य सांगणाऱ्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की वेधशाळेला देखील काउंटर करू शकेल अशा प्रमाणामध्ये राशी भविष्य सांगणाऱ्यांची अफलातून गर्दी असताना, अशा काळामध्ये कळत नकळत शाहू महाराज त्यांचं ज्ञान काय होतं, किंबहुना माणूस ओळखण्याची क्षमता कशी होती, 1920 ला म्हणजे शाहू महाराजांचा तो कार्यक्रम आणि ती मांडणी करण्याची शैली देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या 1920 ला शाहू महाराजांना माणगावच्या परिषदेमध्ये आणि दुसरी परिषद नागपूरला या दोघ ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, तेव्हा नागपूरचे जे काही राजपदी असणारे जे काही व्यक्ती होते त्यांनी शाहू महाराजांना पर्सनली फोन करून सांगितलेलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला येऊ नका, जर तुम्ही या कार्यक्रमाला आला तर मी त्या शहरामध्ये नसेल. नागपूरमधनं ते राजे मुंबईकडे आले, त्यांनी जाहीरपणे असा निषेध नोंदवला. कारण का? तर एका अस्पृश्यतेच्या बांधिलकीमध्ये असणाऱ्या कार्यक्रमात आपण अध्यक्षपद उपभोगावं, या संदर्भामध्ये त्या काळात शाहू महाराजांच्या समकालीन असणाऱ्या राजश्रय बाळगणाऱ्या लोकांनी देखील विरोध केलेला होता, ही गोष्ट आपल्याला कटाक्षाने लक्षात येते. आणि त्या कार्यक्रमाला शाहू महाराज नुसते गेलेच नाही, गेल्यानंतर शाहू महाराजांनी काय केलं तर समोर बसलेल्या त्या अस्पृश्य बांधवांसमोर एक गर्जना केली आणि ती गर्जना अशी होती की शाहू महाराज स्पष्टपणे म्हटले की आता तुम्हाला तुमच्या आयुष्याची चिंता करायची गरज नाही, तुम्हाला तुमचा महापुरुष मिळाला आहे. हे वाक्य कोणी उद्गारलं? शाहू महाराजांनी. केव्हा उद्गारलं? 1920 ला, ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता ही मान्य करण्याच्या पैगामध्ये नव्हती, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की आजच्या काळात देखील कितपत आहे, हा एक विवादास्पद भाग आहे. कारण यासाठी मी एक वाक्य सांगतो आपल्याला की आपण बघतो की जागतिक पातळीवर निरंतर हा विषय चर्चेचा असतो की भारताचा रुपया हा अवमूल्यनाच्या माध्यमातून निरंतर मार खात असतो, म्हणजे रुपयाचा ऱ्हास होत असतो. तर जगामध्ये 1922 ला जेव्हा भारतीय रुपया बनण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लॉर्ड केन्स नावाचा एक इकॉनॉमिक्स मधला आधुनिक, ज्याला ज्याची प्रगल्भता विद्वत्ता ही जगामध्ये मान्यता प्राप्त होती, त्या लॉर्ड केन्सच्या समोर जेव्हा रुपया बनण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा लॉर्ड केन्सने सांगितलं की सुवर्ण विनिमय परिमाण पद्धत, गोल्ड स्टँडर्ड एक्सचेंज पद्धतीने रुपया बनला पाहिजे. विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या भागावर बसलेले होते, त्यांनी हात उंचावून लॉर्ड केन्सला विरोध करायचा प्रयत्न केला, परंतु लॉर्ड केन्सने काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं नाही. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जे मार्गदर्शक होते कॅनिन नावाचे, त्या कॅनिन यांनी मध्यस्थी केली आणि लॉर्ड केन्सला सांगायचा प्रयत्न केला की मी बी आर आंबेडकरच्या मताशी सहमत नाही, परंतु तो जिनियस स्टुडंट आहे, तो काय म्हणतोय हे आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा. परंतु लॉर्ड केन्सने एंटरटेन केलं नाही आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की भारताचा रुपया बनवत असताना गोल्ड स्टँडर्ड एक्सचेंज पद्धतीने जर बनवला तर तो येणाऱ्या काळामध्ये निरंतर मार खाईल, त्याचं अवमूल्यन होईल, ऱ्हास होईल. आज आपण बघत आहोत की 1965 नंतर निरंतर रुपया मार खाताना आपल्याला दिसत आहे, परंतु भारतीय व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थतज्ञ म्हणून मान्यता नाही आणि रुपयाच्या दुरुस्तीची प्रक्रिया देखील अलिहिदा आपल्याला दिसून येते. अशा काळामध्ये बाबासाहेब विद्वत्तेच्या परिघामध्ये अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये दादागिरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातल्या बाल्य अवस्थेमध्ये शाहू महाराज एक विधान करून जातात आणि त्या अज्ञानी लोकांना सांगून जातात की तुमच्या आयुष्याची तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तुम्हाला तुमचा महापुरुष मिळालेला आहे. म्हणजे किती अॅक्युरेट विधान असेल आणि हे ओळखण्याची क्षमता शाहू महाराजांमध्ये कशा पद्धतीने आली असेल. एक थोडस शाहू महाराजांकडे आपण या वेगळ्या अंगाने बघायचा प्रयत्न केला, आश्चर्यजनक एक गोष्ट आपल्याला कळते की शाहू महाराज कुस्तीगीर होते, म्हणजे त्यांनी जे काही तिथे खासाबा म्हणून जे काही मैदान उभं केलेलं होतं, कुस्तीगीर असणारा माणूस किती कल्पक असू शकतो. म्हणजे आज आपण बघतो की भारतामध्ये कोल्हापूर हे शहर फक्त पैलवानांना निर्माण करण्यासाठी देखील बघितलं जातं, पण शाहू महाराज कुस्तीगीर असताना किती कल्पक होते, अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. या संदर्भात आपण थोडासा त्यांच्या जीवनाकडे बघितलं तर आपल्याला आश्चर्यजनक गोष्ट कळायला लागते की ज्या शाहू महाराजांची जन्मतारीख 26 जून आपण 1874 त्या शाहू महाराजांना, म्हणजे 1994 मध्ये ते राजपद सांभाळतात आणि 1984 मध्ये त्यांना दत्तक घेतलं जातं, तर त्या शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं की किती काळ मिळावा त्यांना, फक्त 28 वर्षाच्या काळामध्ये. म्हणजे शाहू महाराजांचा कार्यकाल हा जास्त नाही, 28 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शाहू महाराजांनी काय करावं, आश्चर्यजनक घटना. शाहू